आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित नामदेव समाधी संजीवनी सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न. निरूपण सोहळा व महाआरती सौ श्री विनायक काकडे यांच्या हस्ते झाला संपन्न. कोरोच येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व विवेकानंद नगरमधील मंदिरात श्री संत नामदेव महाराज समाधी संजीवनी सोहळा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला. पहाटे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पांडुरंग काकडे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. पहाटे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पांडुरंग काकडे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. 9 वाजता विठ्ठल मंदिर वारकरी संप्रदाय यांचं भजन, दुपारी 12 वाजता श्री संत नामदेव समाधी संजीवनी निरूपण सोहळा व महाआरती सौ श्री विनायक काकडे यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सदर नामदेव संजीवनी सोहळ्यास राजू नायकवडे, भूपाल पोवळे, अण्णा नायकवडे, अशोक चव्हाण, नायकू पिष्टे, महादेव काकडे, सहदेव काकडे, शामराव काकडे, बाळकृष्ण काकडे, अप्पासो जाधव, शिवराम माने, केशव हातकर, संभाजी कुमठेकर, बाळू पाटील, भरत माने, मधुकर कोळेकर, तुकाराम पाटील यासह समस्त शिंपी समाज व वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.